प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुए ने आज विविध मुद्दों को लेकर पत्रकारों से संवाद साधा। इस दौरान बावनकुए बोले कि राहुल नार्वेकर कानून का बचाव करेंगे और फैसला देंगे। विधानसभा अध्यक्ष पद पर रहते हुए कानून के अनुसार कार्य करते हैं। विधान भवन के बाहर वह एक विधायक है और एक विधायक के रूप में उन्हें अपने क्षेत्र का काम करने, अपने क्षेत्र की समस्याओं को हल करने की अनुमति है। तो वह एकनाथ शिंदे से मिले या देवेंद्र फडणवीस से मिले, यह एक रूटीन प्रक्रिया है। राहुल नार्वेकर जी विधानसभेचे अध्यक्ष हे निकालामध्ये जे विधानमंडळाच्या नियम परंपरा आहे, कायदे आहेत, विधानमंडळामध्ये ज्या कायद्याने विधानमंडळ चालतं त्यानुसार कुठल्याही कायद्याला आळमोळ न करता किंवा कायद्यांचं रक्षण करून माननीय नार्वेकर जी निकाल देतील असं मला वाटतं। विधानसभा अध्यक्ष जेव्हा सीटवर असतात तेव्हा ते कायदेशीरपणे काम करतात, पण विधानमंडळाच्या बाहेर ते आमदार आहेत आणि आमदार म्हणून आपल्या मतदारसंघातले कामं करणे, आमदार म्हणून त्यांच्या मतदारसंघाच्या समस्या सोडवणे हे क्रमप्राप्त आहे आणि त्यामुळं ते एकनाथ शिंदेजीला भेटले किंवा देवेंद्रजीला भेटले ही रुटीन प्रक्रिया आहे। त्यामुळं या भेटण्याचा आणि निकालाचा काही संबंध येत नाही असं मला वाटतं। जेव्हा अपयश येतं किंवा अपयशाचं खापर फोडायचं असतं तेव्हा महाराष्ट्रात एक नरेटिव्ह सेट करण्यात येतं, आपले गुन्हे आपले पाप लपवण्याकरता दुसऱ्याच्या माती खापर फोडणे हा सर्वात चांगला उपाय असतो आणि म्हणून असं होत असतं। पण मला वाटतं वस्तुस्थितीला समोर गेलं पाहिजे, नियम आणि कायद्याला समोर गेलं पाहिजे आणि नियम आणि कायद्याची परंपरा राखली पाहिजे असं मला वाटतं। उगाच आरोप प्रत्यारोप करून फक्त आपल्याला ते मन समाधान होतं पण जनतेलाही माहीत असतं खरं काय आणि खोटं काय। 100% जेव्हा त्यांना वाटतं की आम्ही अपयशी होणार आहोत, जेव्हा अपयश माणसाच्या जीवनामध्ये येतं तेव्हा दुसऱ्याच्या माथी मारून आपल्याला तेवढा वेळ काढता येऊ शकतं, पण सत्यता ही सत्यता असतं, नियम हे नियम असतात, कायदे हे कायदे असतात। काही वेळापुरता तेवढा एक नरेटिव्ह सेट करतात की हे आमच्या विरुद्ध झालं, हे अशामुळे झालं, केंद्रावरनं आहे, दिल्लीवरनं आहे, त्यामुळं काही दिवसाकरता हे ठीक आहे, पण हे जे काही निकाल येतात ते नियम आणि कायद्याने येतात, त्याचा काहीच संबंध नाही या निकालाचा। आमच्या पक्षाचं काम वेगळ्या पद्धतीने सुरू आहे। मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारच्या 10 वर्षाच्या कामाचं संपूर्ण मूल्यमापन जनता करते आहे आणि 21व्या शतकातला नवभारताचं निर्माण आणि 24 ते 29 या काळामध्ये भारत हे 3र्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होण्याकडे निघाला आहे। चायनासारखा जो अत्यंत आपला विरोधी देश आहे तोसुद्धा आता म्हणायला लागला आहे की मोदीजी आत्मनिर्भर भारताकडे निघाले आहे आणि त्यामुळं जगाचा विश्वास मोदीजीवर आहे, मोदीजीवर आहे। त्यामुळं कोणी काही म्हटलं तरी काही फरक पडत नाही असं मला वाटतं।